महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. तर बातमी आहे, बारसू रिफायनरीला विरोध कायम असून रिफायनरी विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राजापुरामध्ये सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून राजापुरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारसू रिफायनरीला ते भेट देणार आहेत. दरम्यान विरोधक शेतकरी जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जाणार आहेत. एकूणच बारसू रिफायनरीला विरोध कायम असून रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राजापूरमध्ये सोमवारी मुख्यमंत्र्यांचा दौरा असून ते या ठिकाणाला भेट देणार आहेत. दरम्यान जे विरोधक आहेत ते आपल्या मतांवर ठाम असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आज रिफायनरी विरोधक शेतकरी आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट मागतो आहे. त्यासाठी आम्ही 5 ते 6 वेळा पत्रव्यवहार केले आहेत. 2 वेळा अधिवेशनामध्ये धरणे आंदोलन केलं आहे. 18 जुलैच्या झालेल्या धरणे आंदोलनानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंतसाहेब यांनी आम्हाला शब्द दिला होता की 15 दिवसानंतर तुमची भेट करून देतो म्हणून. त्यानंतर आत्ताच महिन्याभरापूर्वी त्यांनी परत एकदा मीडियासमोर शब्द दिला नागपूर अधिवेशनानंतर तुमची भेट करून देतो म्हणून. तर सामंतसाहेब, आम्ही तुमच्यावरती भरपूर विश्वास ठेवून होतो, पण तुम्ही आमचीच नव्हे तर पूर्ण कोकणातील शेतकऱ्यांची फसवणूक केलात. आता तर मुख्यमंत्री आमच्या राजापूरला येत आहेत, त्यासाठी आम्ही रिफायनरी विरोधी शेतकरी हे त्यांची भेट घ्यायला राजापूरला जाणार आहोत. यासाठी पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे, जर का आम्ही चुकीचं वागत असलो किंवा आम्ही काही चुकीचं केलं आहे आणि ही आमच्यावरती अशीच तुम्हाला दडपशाही करायची असेल तर आम्हाला खुशाल अडवायला या. पण ह्या वेळेला आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग स्वप्नील. स्वप्नील, आपण पाहतोय खरं तर मुख्यमंत्र्यांचा बारसू रिफायनरी दौऱ्यादरम्यान जे विरोधक आहेत ते त्यांची भेट घेणार आहेत, पण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही, यावरून अजूनच नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी. खरं आहे ते, कारण यापूर्वी सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी यासाठी इथले जे स्थानिक शेतकरी आहेत, बारसू तोळगाव विरोधी जे शेतकरी आहेत, ते सर्व शेतकरी त्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्या ठिकाणी होणारा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट नको आहे आणि त्या का नको आहे याची सगळी कारण मीमांसा सांगण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री वारंवार वेळ मागत आहेत. मात्र वर्षभरापासून त्यांना भेट मिळत नाहीये आणि अनेकदा ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रत्नागिरीमध्ये जेव्हा झाला होता त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीने इथल्या ज्या शेतकऱ्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना तिथे नोटीस देण्यात आल्या होत्या. याच अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांचा दौरा कोकण दौरा जाहीर झालेला आहे. ते सोमवारी राजापूरमध्ये येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती इथले जे शेतकरी आहेत बारसू सुलगाव परिसरातले हे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि प्रकल्पाच्या विरोधातली जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घ्यावी आणि प्रकल्प का नको आहे या संदर्भातले शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भातला विचार व्हावा यासाठी संपूर्ण जे शेतकरी आहेत बारसू सुलगाव परिसरातले जे शेतकरी आहेत ते त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आग्रहाने तिथे जाणार आहेत. काहीही झालं तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय आता मागे हटणार नाही असं म्हणतात, कारण सॉइल टेस्टिंगला ज्या वेळेला विरोध झाला होता त्यावेळेला देखील त्यांची मागणी होती की कोणीतरी राज्याचे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणावी आणि यासाठी पालकमंत्री उदय सामंत जे आहेत त्यांनी देखील तिथल्या शेतकऱ्यांना 2-3 वेळा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला गेला नाही म्हणून आता इथले शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर दक्षिण मुंबईतल्या नरिमन पॉईंट ते वर्णी सिलिंगपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कोस्टल रोडचं काम सुरू असून कोस्टल रोडचं काम आता 83% पूर्ण झालेलं आहे. या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. तर या प्रकल्पामुळे वांद्रे सिलिंग ते वांद्रे सिलिंग अर्ध्या तासांचा रस्ता हा केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये